हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? रितिका फूड कॉर्नरमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंडा मसाला, फारच टेस्टी आणि खूपच सोप्या पद्धतीने केलेला आहे. चला तर आपण फ्रेंड्स आता अंडी शिजवून घेऊया. इथे मी 4 अंडी शिजत घातलेले आहेत, त्याच्याबरोबर 2 टोमॅटो शिजायला टाकले आहेत आणि 1-2 बटाटे शिजायला टाकलेले आहेत. बटाटे तुम्हाला ज्याप्रमाणे हवेत त्याप्रमाणे घ्या. मसाल्याला काळसर येताना येण्यासाठी आता आपण 2 कांदे गॅसवर भाजून घेणार आहोत, त्यामुळे मस्त चव येईल. त्यानंतर हे म्हणजे आपण भाजलेले कांदे, 2 टोमॅटो शिजवलेले, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा 1 इंच आल्याचा तुकडा, तर आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहोत. हा पहा, आपला हा मसाला, काळा मसाला रेडी आहे. आता आपण अंडी पण शिजून घेतलेले आहेत, बटाटा शिजवलेला आहे. अंड्याला आपण असे काप देणार आहोत. बटाटा हे बारीक करून घेऊया. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडेसे तेल घालून 4 अंडी फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी अंड्यामध्ये चटणी, हळद आणि मीठ घालून अंडी फ्राय करून घेणार आहे. अंडी जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत, त्यामुळे जे बाहेरील आवरण फार कडक होते आणि रबरासारखे लागते, म्हणून थोड्या वेळेस फ्राय करून अंडी काढून घ्यायची आहेत. त्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये आपण चिरलेला बटाटा फ्राय करून घेणार आहोत. तर फोडणीसाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, तो आता एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून तेल तापले की कांदा चांगला परतून घेऊया. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे, 1 चमचा कांदा लसूण मसाला जो घरी बनवलेला आहे, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा गरम मसाला घालून सर्व साहित्य चांगले परतून घ्यायचे आहे. सर्व साहित्य परतून झाले की त्यामध्ये आपण वाटलेला काळा मसाला आहे तो टाकून परतून घेऊया. मसाले तर सर्व परतून झालेले आहे. आता आपल्याला 1/2 ग्लास पाणी घालून 1 उकळी येईपर्यंत थांबायचे आहे. एक उकळी आली की आपण त्यामध्ये बॉईल केलेली अंडी आणि बटाटे घालून हलवून घेणार आहोत. हा अंडा मसाला आपण चपाती, भाकरी किंवा भातावरही खाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला वेगळी सुकी भाजी किंवा पातळ भाजी असं वेगळं करायची गरज लागत नाही. सर्वात शेवटी आता आपण मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून आपली रेसिपी रेडी झाली आहे. खूपच ही रेसिपी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि खायलाही इतकी छान, म्हणजे की रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्यासारखं तुम्हाला फील होईल. नक्की तुम्ही घरी ही रेसिपी करा. जेव्हा घाईघाईत तुम्हाला चांगली रेसिपी करायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की, अचानक पाहुणे आले तरी ही रेसिपी तुम्ही करू शकता. चला तर फ्रेंड्स आपण अंडा मसाला एका बाउलमध्ये मस्तपैकी सर्व करूया आणि तुम्ही याला अनेक प्रकारे गार्निश करू शकता. वरून कोथिंबीर, काकडीचे स्लाइस किंवा टमॅटोचे स्लाइस घालून मस्तपैकी सुंदर सजवू शकता. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आठवणीने करा. पुढच्या रेसिपीमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर.